रामदेव बाबा के बयान के बाद राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से शनिवार को वैरायटी चौक गांधी प्रतिमा के पास आंदोलन किया गया। शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठी व शहर प्रवक्ता नूतन रेवतकर के नेतृत्व में किए गए आंदोलन के दौरान जमकर नारेबाजी की गई। पेठी ने बताया कि रामदेव ने महिलाओं के बारे में आपत्तिजनक टिप्पणी की। एक ओर जहां महिलाओं के सम्मान की बात की जाती है, वहीं दूसरी ओर सार्वजनिक मन से इस तरह का बयान देना उचित नहीं है। ज्या पद्धतीने आपला महाराष्ट्र आपला भारत देश हा संतांचा देश आहे अशी मान्यता आहे, परंतु ह्याच देशातले संत ज्यांना आपण योग गुरुची पदवी दिली असे हे रामदेव बाबा यांना आपण एवढा मोठा हे दिला, आपल्या देशाच्या लोकांनी त्यांना मान सन्मान दिला, पण ते एक आपल्या महिला देशाच्या महिलांच्या विषयामध्ये काल जे वक्तव्य केलं ते अतिशय निषेधायुक्त आहे। आणि ज्या ज्यांचे ते अनुयायी आहेत हे सगळे भाजपचेच प्रकार आहेत, मध्यंतरी सुधांशु त्रिवेदी असेल, राज्यपाल कोश्यारी असेल, आता रामदेव बाबा असेल, हे यांनी चालवलं काय? देशातल्या महापुरुषांचा अपमान करणे, कुठे महिलांचा अपमान करणे, कुठल्या महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहन करणार नाही। आम्ही आज त्यांना इशारा देतो की रामदेव बाबा ज्या पद्धतीने बोलले त्यांनी माफी मागावलंच पाहिजे, माफी लायक तर काम नाहीच, परंतु महिलांच्या देशातील महिलांच्या महाराष्ट्रातील महिलांतल्या आपल्या संस्कृतीला न शोभणारं जे कार्य त्यांनी केलं ते अतिशय निंदनीय आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रामदेव बाबाचा निषेध करतो। आंदोलन में महेंद्र भांगे, भैयालाल ठाकुर, राजेश पाटिल, मिलिंद वाचनेकर, प्रशांत बनकर, आशुतोष बेलेकर, नंदू माटे, राजा बेग, पिंकी शर्मा, राजेश शर्मा, जीवित राम टेके, उमाकांत मसराम आदि उपस्थित थे। काल जे रामदेव बाबानी महिलांच्या बाबतीत म्हटलेलं आहे की महिला ड्रेस में भी अच्छी लगती, साड़ी में भी अच्छी लगती, और मेरी नजर से देखो तो कुछ नहीं पहनेंगी तो भी अच्छी लगती, तर इतकं निर्लज्जपणाचं वक्तव्य हा रामदेव बाबा करतो। शेवटी एका स्त्रीच्या पोटातूनच त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि स्त्रीबद्दल तो असं अपमानजनक वक्तव्य करतो, हे निषेधार्थ आहेच। पण त्या ठिकाणी आपल्या डेप्युटी सीएमच्या पत्नी अमृता फडणवीस इथे उपस्थित होत्या आणि त्यांच्या समोर जर महिलांबद्दल असं वक्तव्य केलं आणि मला असं वाटतं त्यांनी तिथे काहीही त्यांचा विरोध न करता मुकसंमती दर्शवली, महिलांच्या अपमानाची त्यांनी मुकसंमती दर्शवली असं मला वाटते। कुठेतरी भाजपा महाराष्ट्रामध्ये द्वेष निर्माण करत आहे, षड्यंत्र आहे भाजपाचं महाराष्ट्राला कुठेतरी गालबोट लावायचं, आपले जे आराध्य दैवत असतात त्यांच्याबद्दल अपमानजनक बोलणं, कुठे ते मग कोश्यारी असतील की सुधांशु त्रिवेदी, म्हणजे सगळा हा भाजपाचा खेळ आहे, कुठेतरी महिलांविरोधी हे यांचं षड्यंत्र सुरू आहे। या वेळेस आम्ही रामदेव बाबाचा निषेध करतो, बर्डी पोलीस स्टेशनला आम्ही त्याच्या विरोधात तक्रार देणार की ते अपमानजनक आहे, महाराष्ट्र देशातल्या प्रत्येक महिलांना ते अपमानजनक आहे आणि कुठेतरी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।